आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आणि आदिवासी समाजाला केंद्र सरकारकडून मिळू शकणाऱ्या मदतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिकमध्ये एक राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह आदिवासी समाजातले खासदार आणि आमदार उपस्थित होते विरोधी पक्षांकडून आदिवासी समाजामध्ये सरकार आणि भाजपाबाबत गैरसमज पसरवला जात आहे असं सांगून त्यावर विश्वास न ठेवायचं आवाहन यावेळी करण्यात आलं आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न निरंतर सुरू असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलं यावेळी उपस्थित आदिवासींना मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य सरकारकडून या समाजासाठी सुरू असलेल्या योजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली